कसबा बावडा इथल्या भगवा चौकात उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासह आज हॉटेल सयाजी इथं होणाऱ्या संविधान संमेलनासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचं आज सकाळी 9:30 सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं. या ठिकाणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नी थला, खासदार शाहू महाराज छत्रपती, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार विश्वजित कदम, राजेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळावरून 9:45 सुमारास खासदार राहुल गांधी हे कसबा बावडा आणि कोल्हापुरात होणाऱ्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले. दरम्यान राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.